कधी होणार रस्ता व नालीचे काम जिंतूर परभणी महामार्गाची व्यवस्था जिंतूर परभणी या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील चार ते पाच वर्षापासून सुरू आहे परंतु अद्यापही हे काम पूर्णत्वास गेले नाही जागोजागी पुलांचे काम हे अपूर्ण आहे जिंतूर परभणी हा महामार्ग असल्याकारणाने या रस्त्यावरून वाहनांची रहदारी फार जास्त प्रमाणात असते परंतु अपूर्ण पुलाच्या कामामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत मुख्य म्हणजे जिंतूर तालुक्यातील बोरी ही सर्वात मोठी बाजारपेठ असलेले शहर आहे बोरी शहरात जवळपास पन्नास ते साठ खेड्यातून येणारे लोक आहेत त्यामुळे या ठिकाणी रस्त्याच्या अपुऱ्या कामामुळे तसेच करणाऱ्या जनतेस अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे काही ठिकाणी नाल्यांचे काम होत आहे परंतु संबंधित कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे जागोजागी हे काम देखील रखडलेले दिसून येत आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूने नालीचे काम चालू आहे परंतु परिसरात राहणाऱ्या लोकांना यावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे यामध्ये जीवितहानी झाली तर यात जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे संबंधित कंत्राटदाराकडून एवढा हलगर्जीपणा दिसून येत आहे की संबंधित कामाचे साहित्य परिसरात असलेल्या दुकानदारांनाच उचलून बाजूला करावे लागत आहे त्यामुळे जिंतूर परभणी महामार्ग नक्की पूर्ण होणार तरी कधी या जन्मी की पुढील जन्मी असा प्रश्न निर्माण होत आहे एकीकडे एक देशाचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी देशातील रस्त्याचा विकास करून देशाला अग्रस्थानी नेण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु कित कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेला, जिंतूर परभणी महामार्ग याला अपवाद ठरत आहे एव्ही मराठीसाठी जिंतूरहून प्रतिनिधी शेख हनीप